शिरोळ तालुक्यातील 78 सहकारी संस्था अवसाणात नोंदणी रद्दची टांगती तलवार. शिरोळ तालुक्यातील 78 सहकारी संस्था अवसाणात निघाल्या आहेत. यातील ज्या संस्था चालवणे आवश्यक आहे तेवढ्या ठेवून उर्वरित संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी दिली. शिरोळ तालुक्यात एकूण 517 सहकारी संस्था चालू स्थितीत आहेत. याशिवाय 78 संस्था अवसाणात निघाल्या आहेत. अवसाणात निघालेल्या संस्थांचे कामकाज हे सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत चालू आहे. या कार्यालयाचा कार्यक्षेत्रातील सर्वेक्षणातील अवसाणात घेतलेल्या 48 व इतर कारणामुळे अवसाणात घेतलेल्या 3, जिल्हा कार्यक्षेत्रातील अवसाणात 10, विभागीय सहनिबंधक कार्यक्षेत्रातील घेतलेल्या 3 व सन 2016-17 लेखापरीक्षण न झाल्याने अवसाणात निघालेल्या जिल्हा कार्यक्षेत्रातील 15 संस्था अशा एकूण 78 संस्था अवसाणात निघाल्या आहेत. ज्या संस्थांचे कामकाज करणे आवश्यक आहे त्या संस्था ठेवून इतर संस्थांची नोंदणी लवकरच रद्द करणार आहोत अशी माहिती उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी दिली. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. शिरोळ तालुक्यामध्ये एकूण 517 संस्था सहकारी संस्था चालू स्थितीत आहेत आणि या व्यतिरिक्त 78 संस्था ह्या लिक्विडेशनमध्ये गेलेल्या आहेत. या 78 संस्थेच्या लिक्विडेशनचं कामकाज या कार्यालयाकडून सुरू आहे आणि ज्या संस्थेचं ॲक्च्युली कामकाज करणं आवश्यक आहे एवढ्या संस्था आम्ही ठेवून इतर संस्थेचं नोंदणी लवकरच रद्द करणार आहोत. या लिक्विडेशनमध्ये जाण्याची कारणं अशी आहेत की संस्थेनं लेखापरीक्षण न करणं, त्यांनी उद्दिष्टानुसार कामकाज न करणं, आर्थिक गैरव्यवहार असणं अशा कारणाने ह्या संस्था लिक्विडेशनमध्ये घेण्यात आलेल्या आहेत.